या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महानगरपालिकेतील नोकर भरती ही शासन निर्देशानुसार होत आहे। मराठा आरक्षणाबाबत शासन निर्देशानुसार काम होईल असे स्पष्टीकरण आयुक्त शीतल तेलीउगले यांनी गुरुवारी दिले आहे। दरम्यान पालिकेतील 14 नर्सची सेवा देखील गुरुवारी अचानक समाप्त करण्यात आली आहे। तुम्हाला कुठे जायचे तिथे जा, आमच्याकडे येऊ नका असेही नर्स लोकांना सांगण्यात आले आहे। मनपा आयुक्त शीतल तेलीउगले ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतले असून पालिकेत गुरुवारी रुजू झाल्यानंतर त्यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला। सायंकाळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पालिकेत नोकरी भरती थांबवावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने नुकतीच केली होती। यावर आयुक्त म्हणाल्या, शासनाच्या निर्देशानुसार विविध टप्प्यांवर नोकर भरतीचे काम सुरू आहे। राज्यभरात विविध ठिकाणी भरती प्रक्रिया राबविली जात आहे। शासनाने निर्देश दिले तर आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ। तुर्तास भरती प्रक्रिया स्थगित होणार नाही अशा आशयाचे उत्तर आयुक्तांनी दिले आहे। महापालिकेने कोरोना काळात स्पॉट नर्सची नियुक्ती केली होती। या नर्सना 3 महिन्यातून एकदा मानधन दिले जात होते। पालिकेतील कंत्राटी मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया सुरू आहे। काही जणांनी यासाठी न्यायालयात धाव देखील घेतली। या 14 नर्सनी न्यायालयात दावा दाखल केला आहे। या नर्सना गुरुवारी कामावर असताना डॉक्टरांकडून काम बंदचे आदेश देण्यात आले। उद्यापासून येऊ नका, आयुक्तांना भेटा असेही सांगण्यात आले आहे। आयुक्तांनी या नर्सना आता तुम्ही येऊ नका असे सांगितल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।